मेळघाटचे आमदार राजकुमार पटेल यांनी आज अचलपूरच्या कोर्टात तडकापडकी हजर व्हावं लागलं. मागच्या 4-5 वर्षाआधी फॉरेस्टमधलं एक प्रकरण होतं, त्या प्रकरणाबद्दल आज त्याची कोर्टात सुनावणी होती. विशेष म्हणजे यावेळेस कोर्टात आल्याच्यानं कडे कोट बंदोबस्तात त्याचं कोर्टात त्याला आणलं गेलं. विशेष यावेळेस मोठ्या प्रमाणात नागरिक कुतूहलानं पाहत होतं बा नेमकं मॅटर झालं काय. एक तर कसं आहे, राजकुमार पटेल आणि यायचं एक 4-5 वर्षाआधी एक प्रकरण होतं फॉरेस्टचं, शिवाय एक मोळी विकणाऱ्या बाईचं मॅटर, त्याच्यामध्ये हस्तक्षेप केल्याच्या कारणाहून राजकुमार पटेल यायले आज कोर्टात हजर करण्यात आलं. या ठिकाणी कोणत्या प्रकारची कारवाई झाली हे तुम्हाला थेट गावरान 90 पाहायला भेटत आहे. अरे सब अपनी अरे नहीं नहीं टीम में के लोग हैं. हां बोल तो बोल नाम बता दे. सर नेमकं प्रकरणात काय सांगितलं न्यायालयानं? काही नाही, आज हजेरीची तारीख होती, काही साक्षीदार येणार होते आणि साक्षीदार आलेले नाहीत म्हणून मग पटेल साहेबांच्या मॅटरमध्ये तारीख झाली. वर्षानुवर्ष ते 353 जे मॅटर जे आहे सामाजिक कार्य करताना लोकांमध्ये राहावं लागते, अधिकाऱ्यांशी बोलावं लागतं. गव्हर्नमेंट कधी विरुद्धचं असतं, कधी गव्हर्नमेंट जे असतं ते पक्षाचं असतं. गव्हर्नमेंट विरुद्धचं असलं म्हणजे विरुद्धच्या आमदार खासदारांना ह्या ज्या तक्रारी आहेत त्यांना फेस करावं लागतं, नथिंग मोर. याच्यामध्ये असं काही विशेष असतं असं नाही आहे. आणि जर तुम्ही राजकारणात आहात, समाजकारणात आहात, तर तुम्हाला हे सगळं फेस करावं लागतं असं माझं मत आहे. बरं, आता माननीय न्यायालयानं पुढची तारीख दिलेली आहे काय? हो, 28 पुढच्या ह्याच महिन्यातली 28 साक्षीदारांसाठी.